बनावट नोटा तयार करून खपवण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या शिरपूर येथील तिघांसह शिंदखेडा येथील एकाला चोपडा पोलिसांनी चोपडा शहरातील हॉटेल सुयोगजवळ रंगेहात पकडून त्यांच्याकडून 88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली आहे. बनावट नोटा प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये विजय सुरेश निकुंभ वय 26 राहणार खरदे, किरण रमेश शिंदे वय 33 राहणार सांगवी, सध्या राहणार सिद्धार्थनगर, शंकर पूनमचंद वडर राहणार वाडी तालुका शिरपूर आणि संतोष वडर राहणार शिंदखेडा यांचा समावेश आहे. चोपडा शहरात बनावट नोटा चलनात आणण्याचा संशयित प्रयत्न करीत असल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हॉटेल सुयोगजवळ सापळा रचून छापा टाकला असता चारही संशयित 500 रुपये दराच्या चलनी नोटा खपवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने त्यांना ताब्यात घेत 31,000 रुपयांच्या खऱ्या नोटा, 500 रुपयांच्या 2 बनावट नोटा, 2 मोबाईल मोटरसायकल असा एकूण 88,000 रुपयांचा मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेतले. चोपडा पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता 3 जण शिरपूर तालुक्यातील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं असून पुढील तपास सुरू आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.